नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वत्स गुलमला ह्यू। वाशिम जिल्हा युवा सेना प्रमुख रविभाऊ बांदुर्गे यांचा वाढदिवस युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने ब्लँकेट वाटप, रक्तदान शिबिर, गरजूंना किराणा किट तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ आणि मास्कचे वितरण करण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी तसेच युवती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा। जवळजवळ 10 वर्षापासून युवा सेनेच्या मार्फत आमच्या जो रवीचा कार्यक्रम आहे हा अत्यंत गोरगरिबासाठी वेळोवेळी धावून जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या मिटवायचं, त्यांना सहकार्य करायचं। जवळजवळ आजसुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। याच्या अगोदरसुद्धा बऱ्याच वेळा आम्ही रक्तदान शिबिर घेतलेलं आहे आणि एक सामाजिक कार्यक्रम असे युवा सेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आम्ही बऱ्याच वेळा करत आलो आणि त्याच निमित्तानं रविभाऊला युवा सेनेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। प्रमुख रविभाऊ बांदुर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये रक्तदान शिबिर, फळ वाटप, मास्क वाटप असे कार्यक्रम आम्ही दिवसभर राबवणार आहोत आणि युती सेना ज्या नवीन कार्यकारिणी घोषित झालेल्या आहे त्यांचा सत्कार पण आम्ही ठेवलेला आहे। त्याने रविभाऊंच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि तसेच रविभाऊ हे सर्वांच्या मनात आणि वाशिममध्ये त्यांचं पूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य खरोखर वाखण्याजोगं आहे। वेळोवेळी सगळ्यांच्या कामी पडणारे म्हणजे आमचे रविभाऊ आहे, त्यांना मी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते। आज रविभाऊ बांदुर्गे आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त रविभाऊने ठरवलेलं आहे की आम्ही समाजातले जे योग्य राहील ते कार्य करणार आणि तेच कार्य डोळ्यासमोर ठेवून रविभाऊ बांदुर्गे यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप आणि रक्तदान शिबिर, मास्क वाटप आम्ही आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विचारधारेवर आम्ही युवा सेना चालणार एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे युवा नेतृत्व, युवा नेते, युवा अध्यक्ष माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, आमच्या जिल्ह्यातील 25 वर्षापासून काम करत असलेले आमचे भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख बाळूभाऊ देशमुख यांच्या तालमीत मी घडलो, आमच्या मंगलाताई सरनाईक महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा ज्यांच्या कार्याच्या खाली कार्य करत मी त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सावलीत चालत आहो आणि आमच्या युवा तरुण पिढीसाठी नेहमी सतत आमच्या महिला आघाडीच्या
खोडेताई असो, गवानकरताई असो, आमच्या आलाटेताई असो व त्यांच्या संपूर्ण टीम ज्या माझ्या एका शिवसेनेच्या साध्या कार्यकर्त्यासाठी झटून जातात अशा आमच्या महिला आघाडीच्या पूर्ण टीम तसेच आता नवनिर्वाचित त्यांनी जो कार्यक्रम युती सेनेचे पदाधिकारी डिक्लेअर झाले ते त्यांचे सत्कार माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ठेवले आणि आज गोरगरीब जनतेला या थंडीच्या वातावरणात ब्लँकेट वाटपांचा सुद्धा एक कार्यक्रम ठेवला आणि आज या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळात लोकांना ब्लडची जी झळ लागत आहे त्याकरिता आज समोर येऊन युवा सेनेच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं आणि माझे जे सहकारी आहेत जे माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात असे गजूभाऊ ठेंगडे, रोहित वंजानी आणि शुभम घुगे हे माझे सहकारी जे अहोरात्र आम्ही एखादा शब्द जर टाकला तर त्याच्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण ते ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेना हे आपल्या कामाची पावती म्हणून हे माझी पूर्ण टीम, माझे वरिष्ठ आणि माझे सहकारी हे जे काही उपक्रम राबवत आहेत मी शतशः त्यांचे मी नमन करतो आणि या वाशिम जिल्ह्यात स्वर्गीय पुंडलिकरावजी गवळी साहेब यांनी जे तालुका खोडा आणि वाशिम जिल्हा लिहा असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं त्या जिल्ह्यात सन्माननीय खासदार भावनाताई गवळी ज्यांच्या छत्रछायेखाली आम्ही काम करतो त्यांचा हा आम्हाला नेहमीच आदेश असतो की लोकांसाठी पुढे जाऊन लोकांचे कामं करायचे आहेत आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला हे शिवसेनेचं एक भगवा झेंडा घेऊन आपल्याला लोकांची समस्या व गोरगरीब जनतेची एक हाक आपल्याला मिळाली तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे कामं करावे याकरिता सन्माननीय खासदार भावनाताई गवळी हे नेहमी आम्हाला हे समजावत असतात, सांगत असतात त्यांच्या सोबत, त्यांच्या सहकार्यात, त्यांच्या सावलीत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यात काम करतो आणि या सर्व सहकार्यांच्या वतीनं जो माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम आहे, आता रक्तदान शिबिर सुद्धा आहे ते थोड्याच वेळात चालू होणार आहे, मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार तर नाही म्हणू शकता पण आशीर्वादमय हे कार्यक्रम लोकांच्या साठी केले याकरिता मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो, इथंच थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्स गुलम लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा, पाहत रहा वत्स गुलम लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा।